हॅलो फ्रेंड्स तर आज आपण ओरिओ केक पाहणार आहोत केक बघा किती सुंदर झालेला आहे आणि फिलिंगला ओरिओमध्ये काय वापरायचं खरं तर याचं कन्फ्युजन आहे त्याच्यामुळे आज मी ओरिओ केक बनवणार आहे आणि हा केक तुम्हाला कसा वाटला तर हे कमेंट करून सांगायला विसरू नका आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर इथे मी एक केक स्पॉन जो आहे सहा इंचाचा बनवून घेतलेला आहे आणि त्याचा जो वरचा पार्ट असतो तर तो आपल्याला थोडासा कट करावा लागतो त्याने व्यवस्थित चोख होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण स्लाईस एकमेकांवरती अरेंज करतो तेव्हा सटकण्याचे सुद्धा चान्सेस असतात नेहमीप्रमाणे आपण तीन लेयर्स बनवून घेऊयात आणि त्याचे छान असे त्याला बाजूला करून ठेवूयात तीन लेअर्स करून पण थंड झाल्यावरच लेयर्स, लेयर्स करायचे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे तर स्पॉन्ज बघा किती सॉफ्ट आणि सुंदर असा झालेला आहे आणि आता आपल्याला आहे सोकिंग सोकिंग करताना शुगर सिरप वापरू शकता प्लेन ऑटर वापरू शकता इथे तुम्ही कॉफीचं सिरपसुद्धा वापरू शकता साधारणतः एक अर्धी वाटी पाण्यामध्ये अर्धा चमचा किंवा एक पाव चमचा कॉफीचं टाकायचे आणि थोडीशी साखर टाकायची त्याने सुद्धा जेव्हा सोक करता तेव्हा खरंच केकची टेस्ट खूप छान येते हवं तर तुम्ही ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा तर इथे बघा थोडीशी क्रीम घेऊन तिचं लेअरिंग करून घेतलं आता इथे तुम्ही चोकोचिप्स साठी चोकोचिप्स वापरू शकता माझ्याकडे इथं स्किप झालं पण नेक्स्ट लेअरिंगला खरंच मी दाखवीन कारण कधी कधी कसं होतं बोलता बोलता माझ्याकडे कोणी ना कोणी असतं सुरू आणि त्याच्यातही मी व्हिडिओज बनवते आणि कोणीतरी आमच्या शेजाच्या काकू बसलेल्या होत्या त्यांच्यासोबत बोलताना कॅमेरा ऑफ राहिला पण ह्या लेअरिंगला दाखवते तुम्हाला सेम खालच्या लेअरिंगलासुद्धा मी सेम प्रोसेस केलेली पण तुम्ही ते किसलेले चॉकलेट गनाश सगळं टाकू शकता पण प्रॉपर त्यांना ओरिओची टेस्ट पाहिजे होती मग मी फक्त ओरिओ बिस्किट जे आहे ते क्रश करून टाकले आणि भरपूर टाकले एक पूर्ण पुडा जो असतो दहा रुपयांचा तर तो मी फिलिंगला वापरला दोन्ही मिळून म्हणजे ह्याही लेअरला आणि खालच्याही लेअरला तर या पद्धतीने छान लेअरिंग करायचं आहे जेव्हा असं छान लेअरिंग करेल आणि याचा क्रंच जो आहे तो खाताना छान लागतो कस्टमरला खरंच खूप आवडतो हा टेस्ट केकची टेस्ट आणि बघा लास्ट लेअर आता मी ठेवून दिलेला आहे आपला स्पॉन्ज खूपच सॉफ्ट झालेला होता गुडरिच कंपनीचा प्रीमिक्स मी वापरत असते आणि अर्धा किलोच्या केकला दोनशे ग्रॅम प्रीमिक्स घेऊन करून घेतलं होतं आणि छान क्रीमने आपल्याला केक जो आहे तो आ, कवर करून घ्यायचा आहे अर्धा किलोसाठी दोनशे ग्रॅम प्रीमिक्स आणि द सहा इंचाचं टीन घ्यायचं चा। आहे छान असा स्पॉन्ज ब्रेक करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतरच आपण आयसिंगला घ्यायचं आहे साधारणतः अर्धा किलोसाठी दोनशे एम एल क्रीम सफिशियंट होते काल आपला व्हिडिओ आला नाही म्हटलं चला आज थोडा लवकर व्हिडिओ देते काल फार गडबड झाली आणि स्वामींची जयंती होती स्वामींच्या मंदिर म्हणजे केंद्रात आम्ही गेलेलो साधारणतः मला एक दुपार तिकडेच झाली तिकडून आल्यावर एक आठ नऊ केक मी बनवले आणि पुन्हा नंतर एक थोडंसं काम होतं त्याच्यामुळे खूप सारं दिवस बिझी गेला त्याच्यामुळे खरं तर मला नाही जमलं काल इडिट करायलाच वेळ नाही मिळाला खरं तर त्यामुळे आज थोडासा लवकर व्हिडिओ येतो आहे आणि असो जसं मला जमेल तसं मी नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओज देत जाईल तर बघा या पद्धतीने छान असं पूर्ण क्रमकोट करून घ्यायचं आहे आणि क्रमकोट झाल्याच्यानंतर आपण ल थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून फायनलसुद्धा फिनिशिंग करून घ्यायची आहे आता फायनल फिनिशिंग तुम्ही लगेच पूर्ण केक बनवू शकता किंवा पूर्ण केक जो आहे त्याला क्रमकोट करून थोडा सेट करून मगच फायनल करू शकता आता इथे प्लेन स्क्रेपरने फिनिशिंग छान करायची फिनिशिंग जेव्हा आपण छान करतो तर तेव्हा केकचा लुक छान वाटतो आणि केकही छान दिसतो तर बघा या पद्धतीने छान असे शार्प एजेस तर आता शार्प एजेस कसे करायचे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज आहे तुम्ही जाऊन नक्की बघू शकता कोम स्क्रॅपरने मी कोम करून घेतलेलं आहे आणि नंतर त्यावरती आपल्याला गनाश अप्लाय आप करायचं आहे तर गनाश मी बनवून ठेवत असते बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे लवकरच गणाशचा व्हिडिओ अपलोड होईल तर या पद्धतीने बघा वरच्या साईडने मी गणाश पोर केलेलं आहे आणि त्यानंतर तेच साईडने आपल्याला ड्रीप करायचे पॅलेट नाईफने जसं जसं ड्रिप करू तसं ते खालच्या साईडला येतं आणि पॅलेट पॅलेटनाईफ उभा पकडून मग आपल्याला आता तुम्ही पाहिलं असेल एकदम बारीक तर अगोदर वरून पॅलेट नाही पकडला आणि अलग अलगद अलग अलगद मी खाली आणलेलं आहे म्हणजे वरती जे ड्रिप झालेलं गणाश असतं तर ते बरोबर खाली आपण जेव्हा पॅलेट नाही फिरवतो म्हणजे बाजूने तर तेव्हा बरोबर सगळीकडे लागलं ला जातं अर्धे अर्धे बिस्किट्स मी कट करून घेतलेत सुरीने अगदी हळू कट करून घ्यायचेत नाहीतर मग काय होईल हे व्यवस्थित असे लावता नाही यायचे आपल्याला तर बॉर्डरसाठी हे अशा पद्धतीचे बिस्किट्स लावून घेतलेत मी आणि बघा एकदम छान आपल्याला केकला लूक येतो केकही छान दिसतो आणि टेस्टलाही अप्रतिम लागतो तर या पद्धतीने सगळीकडून असे बिस्किट्स मी लावून घेतले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे बि बिस्किट्स स्विगी काय सॉगी होत नाही का तर होतात बरं का थोडेसे पण टेस्ट म्हणाल तर त्याची बिलकुल कुठेही चेंज होत नाही थोडेफार सॉगी होत असतील आता मी तर स्वतः ॲक्च्युली ट्राय केलेला नाही आहे पण मी जेव्हा कस्टमरला देते तर कस्टमर आत्तापर्यंत तर काही बोललेलं नाही आहे पण होतात स्वागी होतात हे आपल्यालाही कळतं आहे पण काही नाही टेस्ट तर तीच राहणार आहे जरी स्वागी झाले तरी कारण तो चॉकलेटसोबत आपण खातो आहे म्हणजे त्याची टेस्ट आणखी वाढणार आहे आता मी तीन पॅकेट आणले होते तर इथे माझे ते संपले होते इथं पूर्ण एक मोठं तुम्ही बिस्किट लावलं तरीसुद्धा चालणार आहे इथे मी अर्ध अर्ध बिस्किट करून लावलेलं ला आहे आणि मम्मी असं नाव लिहिणार ना आहे मम्मीसाठी खरं तर हा स्पेशल केक बनवला आहे आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीचे केक्स बनवून कस्टमरला देऊ शकता बघा व्हाईट जेल घेतलेला आहे क केकवरती नाव टाकायला मी आणि मम्मी असं नाव लिहिलेलं आहे तर या पद्धतीने ओरिओ केक आपला रेडी झालेला आहे काही चेरीजने आपण अजून डेकोरेट करूया जितका केक डेकोरेट करू तितकं कस्टमरला तो आवडतो आणि कस्टमर पुन्हा पुन्हा आपल्याला ऑर्डर्स देतात तर या पद्धतीने केक रेडी झालेला आहे होप यू गाईज केक तुम्हाला आवडलाच असेल आणि जर का आवडला तर चॅनलला एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये पण त्या अगोदर एस टी फॅमिली आणि धनश्री के एक्स हिंदीलासुद्धा जाऊन नक्कीच